भाजपला लोक दूर करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि देशाची सत्ता दोन लोकांच्या हातात आहे. तसंच राज्यात जे शक्तिशाली पक्ष आहेत त्यांनी एकत्र यावं अशी लोकभावना आहे असं मत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली. भाजपाचे दिल्लीचे नेते आमच्याशी बोलताना आजूबाजूला कोण नाही ना हे बघून बोलतात, त्यामुळे दोन नेत्यांची पक्षामध्ये मोठी दहशत आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टोला लगावला. तसंच भाजपाला लोक दूर करण्याच्या प्रयत्नात आहेत, देशाची सत्ता दोन लोकांच्या हातात आहे आणि लोकांना बदल हवाय. लगेच बदल घडणार नाही, पण राज्यात जे शक्तिशाली पक्ष आहेत त्यांनी एकत्र यावं अशी लोकभावना आहे असं मत व्यक्त करत देशाची अर्थव्यवस्था आज खूपच गंभीर आहे, ती अर्थव्यवस्था सुधारेल असं वाटत नाही असं मतही पवार यांनी व्यक्त केलंय. देशामध्ये आता आम्हाला जे बघायला मिळते भारतीय जनता पार्टीच्या सरकारला दूर करायच्या मनस्थितीत आहे आणि विशेषतः आज समग्र देशाची सूत्र दोन लोकांच्या हातात आहेत अशी भावना भारतीय जनता पार्टीच्या संसदीय सदस्यांच्या सुद्धा आम्हाला खात्री जाणवते. मी पार्लिमेंटमध्ये ज्यावेळेस बसतो गप्पा गोष्टी करायला आणि त्यावेळेला तिथे एक सेंटर हॉल तिथे सगळ्या पक्षाचे लोक निर्देशित येतात, सर्व पक्ष विषय काही दिसतो मोठ्या वेळ चहा घ्यायला तिथे येत असतात आणि तिथे भाजपचे लोक फार मोठ्या प्रमाणात बसतात. आता आम्ही सहज त्यांना विचारलं काय कसं काय चाललं आहे इकडे वरती इकडे वरती आपली दिसत सांगितलं काय ठीक चालली आहे त्याचं कारण त्या पक्षाच्या सगळ्या नेतृत्वाची एक दहशत होते आणि त्याच्यातून आपल्याला मुक्तता पाहिजे ही भावना आहे त्याचे काही लगेचच होईल अशी काय आम्ही अपेक्षा करू. पण दुसऱ्या बाजूला लोकांच्याच परिवर्तनाची भावना आहे, लोकांना बदल हवा आहे. आता तो बदल लगेचच्या लगेच सगळ्या निवडणूक आत्ताच झाल्या कारण त्याला कालावधी आहे आणि त्या सगळ्या कालावधीमध्ये जे त्या त्या राज्यात शक्तिशाली वर्ग आहेत त्यांनी एकत्र यावं अशी भावना त्यांची. आज जे दिल्लीमध्ये बघायला मिळालं दिल्लीमध्ये स्वच्छ दिसत होतं की लोकांना बदल हवा आहे आणि तो बदल देण्याची शक्ती मान्यता ही ज्यांच्या हातात असा राज्य केलं केजरीवालचं त्यांच्या हातात गेलं आणि तीच अवस्था आता वेगवेगळ्या राज्यातसुद्धा ती वगैरे मिळेल याच्यातून माझ्या वर्णासारखं. आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न हा आहे की लोकांच्या इच्छेचा सन्मान करून एकत्र येऊन लोकांना जो पर्याय पाहिजे तो तेव्हा आम्हाला सत्य बसवण्यासाठी नाही तर त्या पर्यायाच्या मार्फत लोकांच्या प्रश्नाची शोधन करण्याच्यासाठी एक वाक्यतेचं एका विचाराचं आणि निर्णय घेण्याच्यासाठी आग्रही राहणारं असं असते हे त्यांना हवं आहे इथे देण्याच्या बद्दल आम्ही काळजी घेण्याचा विचार करतो. पण अर्थव्यवस्था देशाची आता सध्या अर्थव्यवस्था न मिळणेली वगैरे इतकी अडचणी आज तुम्ही कालचे अच्छे पेपर वाचता त्याच्यामध्ये सुद्धा विशेषतः इकॉनॉमिक टाइम्स जी आहे अर्थव्यवस्था ही अत्यंत संकटात आहे, दुसऱ्याची परिस्थिती गंभीर आहे, परराष्ट्रामध्ये आपल्या निर्यातीचे प्रश्न निर्माण झाले, फॉरेन एक्सचेंजच्या भारतीय मुद्रेच्या संदर्भातले प्रश्न निर्माण झाले आणि हे दुरुस्त होईल अशी भावना त्यांच्या मनामध्ये जाणकारांच्या मनामध्ये नाही. विशेषतः देशाची सगळ्यात मोठी बँक जी रिझर्व्ह बँक आहे त्याच्या प्रमुखांनी गेल्या वर्षात 6 महिन्यात जी विधानं केली काही लोकांनी सोडलं सत्ता सोडली याच्यातून स्वच्छ असं दिसतंय की हे सरकार आणि या सरकारचं नेतृत्व हे दुरुस्त करायला यशस्वी होतील असं लोकांना वाटत. एन आर सीचा विरोध सगळ्या राज्यांनी बऱ्याच राज्यांनी सुरू केलेला आहे, त्याचे काय परिणाम होतील असं वाटतं तुम्हाला? आज त्याचं सांगता येणार नाही, त्याच्यात जसं ह्या कॉन्ट्रोवर्सियल इश्यू आहे त्याच्या काही गोष्टीच्या बाबतीत मदत करायची भूमिका आहे, काही बाबतीच्या बाबतीत जरा तपासून त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे असे. पण या सगळ्यामध्ये एखाद्या समाजाला सिंगल आउट करून त्याला काहीतरी कॉन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर ते देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने चांगलं आहे.
सगळ्या